नमस्कार, वेलकम टू माय चॅनल क्रिएट सिंपल अँड इझी। किचनमधील एखाद्या भागाची डीप क्लिनिंग करताना आणि पुन्हा ते सेटअप करताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत, तसेच घरातील स्वच्छता करताना ती किचकट किंवा कंटाळवाणी न वाटता अगदी सोपी आणि सहज व्हावी यासाठी भरपूर टिप्स शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग व्हिडिओला पटकन सुरुवात करूया। सर्वात प्रथम, हे किचन नॉन मॉड्युलर असल्यामुळे किचन ओट्याच्या अगदी समोर आम्ही घरीच हे दोन वुडन शेल्फ लावून घेतले आहेत। हे शेल्फ अँगलने फिक्स केले आहेत, तर ह्या अँगलचा सुद्धा एक चांगला उपयोग करून घेतला आहे। तर या दोन अँगलमध्ये ॲल्युमिनियम रॉड इन्सर्ट करून त्यामध्ये एस हुक टाकले आहेत। यामुळे नेहमी लागणारे चमचे, स्ट्रेनर, अजून बरंच काही असं इथे हँग करतो। आता मी स्टेप बाय स्टेप सर्व सामान काढून घेणार आहे आणि चेक करणार आहे की कुठलं सामान संपायला आलंय। मी जेव्हा डीप क्लिनिंग करते तेव्हा सगळेच डबे किंवा बरण्या घासायला काढत नाही, तर टाइम टू टाइम जेव्हा एखादी बरणीमधील सामान संपायला येतं तेव्हा ती खाली करून घासून घेते। ही एक साफसफाई इझी होण्याची महत्त्वाची टिप आहे। नेक्स्ट, जेव्हा आपण मसाले किंवा इतर ग्रॉसरी डब्यामध्ये भरतो तेव्हा त्याखाली एखादा नॅपकिन किंवा पेपर घ्या। यामुळे डबे भरताना खाली काही सांडलं तरी ते डायरेक्ट ओट्यावर पडून ती स्पेस खराब होणार नाही, आपला कितीतरी वेळ यामुळे वाचेल। जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या किचनमध्ये काचेच्या बरण्या वापरण्यास सुरुवात केली पाहिजे, परंतु त्याचवेळी एक प्रकारची भीतीसुद्धा वाटते की काचेची बरणी फुटली तर, अशावेळी डायरेक्ट नवीन काचेची बरणी खरेदी न करता त्याऐवजी मध, जाम, न्यूटेला हे सारे काचेच्या बरण्यांमधून येतं, तर अशा बरण्या रियूज कराव्या। काही महिन्यानंतर आपसुकच काचेच्या वस्तू हँडल करण्याचा कॉन्फिडन्स येतो। त्यानंतर आपण काचेच्या वस्तू घेण्यावर मनी स्पेंड करू शकतो। टिप नंबर 4, काही पदार्थ संपत आल्यानंतर ते पूर्णपणे काढून घेणे खूप हेक्टिक होतं, तर त्यावेळी बेकिंगसाठी यूज करतो त्या स्पॅचुलाचा उपयोग करा। त्याचा पुढचा भाग कर्व आणि फ्लेक्झिबल असल्यामुळे बरणीमधील कुठलाही लिक्विड किंवा चिकट पदार्थ काढणे सहज शक्य होतं। तुमच्याशी काही टिप्स शेअर करता करता या दोन्हीही बरण्या खाली केलेल्या आहेत आणि आता वेळ आहे ते व्यवस्थित क्लीन करण्याची। किचनमध्ये डब्यांवर तेलकट थर किंवा नवीन बरणीचा स्टिकर काढायचा असेल तर एका बालदीत किंवा टपामध्ये गरम पाणी घ्या, त्यामध्ये डिशवॉश लिक्विड किंवा हँडवॉश टाका। आता या मिश्रणामध्ये काचेच्या बरण्या टाकून त्या 10 ते 15 मिनटं डीप करून तशाच ठेवायच्या आहेत। मी इथे पाण्यामध्ये दोन्ही बरण्या ठेवल्यात, तोपर्यंत शेल्फ ओपन असल्यामुळे सारखी धूळ बसते, तर त्या सारख्या क्लीन करायला लागू नये म्हणून मी त्यावर पेपर टाकते। आधी टाकलेले पेपर खूप खराब झाले, त्यासाठी नवीन पेपर कट करणार आहे। मी यूज करणार आहे जे वॉल स्टिकर येतात त्यामागे एक लेअर असते, तर ती टाकून न देता ती आम्ही ठेवून देतो। अशा कामांसाठी नक्की त्याचा उपयोग होतो। दहा मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता की किती इझिली स्टिकर निघत आहे। व त्यानंतर स्पंजने घासून व्यवस्थित क्लीन करून घेत आहे। बरण्या व्यवस्थित सुकेपर्यंत मी शेल्फ आणि स्टाईल क्लीन करणार आहे। फर्स्ट मी शेल्फवर टाकलेले पेपर काढून घेते आणि नंतर होममेड क्लीनर स्प्रे करून सर्व व्यवस्थित पुसून घेत आहे।
शेल्फ किंवा फळीवर पेपर टाकतो तेव्हा वस्तू ठेवताना किंवा काढताना स्लिप होऊ शकतो किंवा पेपर फाटू शकतो, तर त्यासाठी सेलो टेपचा तुकडा घेऊन तो रोल करा आणि पेपरच्या मागील बाजूला स्टिक करा, म्हणजे पेपर शेल्फला फिक्स राहील, तो हलणार नाही. आता वेळ आहे ऑर्गनाइज करण्याची, तर सर्वात प्रथम क्लीन केलेल्या बरण्यांमध्ये ग्रॉसरी भरून घेते. कुठलंही पॅकेट ओपन करताना जेव्हा आपण ते कैचीने कापतो तेव्हा तो भाग पॅकेटपासून संपूर्ण कापून वेगळा न करता तो त्या पॅकेटलाच ठेवावा, कारण प्लॅस्टिक रिसायकलिंगसाठी जातात तेव्हा तो छोटासा तुकडा ओल्या कचऱ्यात न जाता तोसुद्धा त्या पॅकेटसोबत रिसायकल होईल. वाढतं प्रदूषण टाळण्यासाठी छोटीशी का होईना पण आपल्याकडून सुद्धा मदत झाली पाहिजे. तसेच एखादी नवीन काचेची बरणी मिळाली किंवा खरेदी केली की लगेच प्लॅस्टिकचे डबे रिप्लेस करते, कारण हळूहळू प्लॅस्टिक कमी करण्याचा मी विचार करत आहे. तुम्हीसुद्धा नक्की सुरुवात करा. जेवढा प्लॅस्टिक कमी करता येईल तेवढा प्रयत्न केला पाहिजे, कारण प्लॅस्टिक हे आरोग्यासाठी अजिबात चांगलं नाही. जेव्हा किचनमध्ये कॅबिनेट नसतात तेव्हा डबे ठेवण्यासाठी मांडणी किंवा शेल्फचा वापर करतो, परंतु ती स्पेस ओपन असल्यामुळे डब्यांच्या झाकणांवर खूप धूळ जमा होते, तर त्यासाठी झाकणांच्या आकाराएवढे राऊंड शेपमध्ये जाड कागद कापून घेतले आहेत आणि ते सेलो टेपने स्टिक करणार आहे. ही ट्रिक मी याआधीसुद्धा शेअर केली आहे, परंतु जे कोणी या चॅनलवर नवीन असतील त्यांच्यासाठी मी पुन्हा शेअर करते. ही ट्रिक्स खूप यूजफुल आहे, यामुळे माझा कितीतरी वेळ वाचतो. क्लीनिंग अँड ऑर्गनायझेशन इज नॉट वन टाइम प्रोसेस, ते टाइम टू टाइम करत राहिलो तर ती स्पेस मेंटेन राहते. आपल्या सोयीनुसार कालांतराने थोडेफार चेंजेस करत राहणे गरजेचे असते, कारण जिथे आपण दिवसभर वेळ घालवतो ती जागा कंटाळवाणी न वाटता तिथे वेळ घालवताना रिलॅक्स वाटलं पाहिजे, म्हणजे काम करताना उत्साह वाढतो. आणि किचन ही अशी जागा आहे की स्त्रियांचा दिवसभरातील जास्त वेळ तिथेच जातो, मग ती जागा टापटीप राहावी असं तुम्हालासुद्धा वाटत असेलच ना. म्हणूनच काम करताना फक्त मेहनत नाही तर युक्तीने काम करा, म्हणजे जो काही वेळ वाचेल तो वेळ आपले छंद किंवा पॅशन जोपासण्यास सत्कारणे लावता येईल. आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.